नमस्कार. इथे बोलावल्याबद्दल पटवर्धन सरांचं चे आभार. येतो आहे ना आवाज? येतो आहे की हो? हो. आता एवढ्या सगळ्या चित्रकारांनी, कलाकारांनी जेव्हा आपल्या स्वतःच्या कलाकृतींबद्दल एवढं उत्तम उत्कृष्ट भाष्य केलेलं आहे की आम्हा समीक्षकांना त्यावरती काय वरचण बोलायचं हा मोठा प्रश्न पडला आहे. तर मी दोन तीन फक्त ऑब्झर्वेशन्स शेअर करतो आणि मग आपण वी कॅन मूव टू अभिजीत अँड देन ओपन इट अप टू दी ऑडियन्स एट लार्ज. द फर्स्ट पॉइंट आय ॲक्च्युली वॉन्ट टू रेज इज अबाउट दिस एक्स्ट्रॉर्डनरी कॉन्सेप्ट ऑफ एक फ्रेसेस विच प्लेटो पुट्स फॉरवर्ड. अँड सगळ्यांना माहिती आहे की प्लेटो हा जबरदस्त असा ग्रीक तत्वेत्ता होता चौथ्या इसवी सन चौथ्या शतकात. आणि त्यांनी एक जबरदस्त अशी एक संकल्पना मांडली की आता ही एक खुर्ची आहे, ही एक खुर्ची आहे, ती वस्तुरूपात खुर्ची आहे, पण ती वस्तुरूपात खुर्ची आहे कारण कल्पनेच्या कुठच्या तरी एका पातळीवरती खुर्चीपणा ही संकल्पना शाबूत आहे. आणि तो असं म्हणतो की दर इज दिस इन्फिनिट रिग्रेस ऑफ फॉर्म्स. सो फ्रॉम अन ॲबस्ट्रॅक्ट इथेरिक आयडिया यू मूव ऑन टू अन ॲक्च्युअल ऑब्जेक्ट अँड देन द पेंटर सॉर्ट ऑफ रेप्रेझेंट्स इट अँड देन द क्रिटिक ऑर द रायटर ॲक्च्युली रिस्पॉन्स टू दॅट पेंटिंग. सो ही सेज दॅट पेंटिंग ऑर आर्ट ऑर पोएट्री is thrice removed from reality. So what is he actually doing? He is actually saying that हा जो प्रवास आहे अर्थबोधाचा तो शुद्धपणापासून अशुद्धपणापर्यंतचा आहे. ओके. आणि म्हणूनच तो त्याच्या रिपब्लिकमध्ये हे सर्व त्याचं रिपब्लिक नावाचं जी संहिता आहे त्याच्यात दहाव्या बुक टेन्थमध्ये हे आलेलं आहे. तो म्हणतो की म्हणूनच मी माझ्या रिपब्लिकमध्ये कवींना आणि कलाकारांना एंट्री घ्यायला देणं त्यांना मज्जाव आहे. ओके. सो दॅट वॉज द फर्स्ट थिंग दॅट आय थॉट वी शूड ॲक्च्युली टॉक अबाउट. ऑल्सो बिकॉज यू हॅव दिस एन्टायर प्रोसेस वे सीईंग अँड रिडिंग. ही जी जॉन बर्जरची जी बायनरी आहे सीईंग आणि रिडिंग, ऑल ऑफ अस नो. आणि आय थिंक अतुल पॉइंटेड इट आउट व्हेरी वेल बाय सॉर्ट ऑफ प्रपोजिंग द आयडिया ऑफ द नोशन ऑफ ओळखणे. ओके. वी ऑल नो दॅट इवन ॲज यू सी यू आर ऑल्सो रिडिंग. कारण तुम्ही जेव्हा बघता तेव्हा त्याच्यातच तुम्ही भेद करता, त्याच्यातच तुम्हाला थोडे संकेत स्पष्ट होतात, त्याच्यातच थोडे अस्पष्ट संकेत तुम्हाला कुठेतरी कुरू करतात. आणि त्यातनंच ह्या सगळ्या वर्तुळातनं, ह्या सगळ्या यु नो टू अँड फ्रोमधनंच अर्थबोध होत असतो. हे अर्थकारण जे आहे अकॉर्डिंग टू सॉसिओ ओके सॉर्ट ऑफ प्लेज अराउंड टू ओ थ्री डिफरंट सॉर्ट ऑफ लेवल्स. द फर्स्ट लेवल ही सेज, आणि हे दिस इज अ जनरल ट्रूथ दॅट आय थिंक many structuralists all of you know संरचनावाद हा जो वाद होता तो एकेकाळी खूप पॅरिसमध्ये युरोपमध्ये खूप महत्त्वाचा मानला गेला होता. आणि त्यात त्यांनी अशा तीन वेगवेगळ्या अशा कळा किंवा तीन वेगवेगळ्या पातळ्या तयार केलेल्या आहेत. एक तर म्हणजे अर्थबोधाच्या, हाऊ डज मीनिंग ॲक्च्युली कम इन टू बीइंग वेन वी रीड, वॉट ॲक्च्युली हॅपन्स अँड हाऊ डू वी रीड वॉट वी रीड is the question they ask. And the first thing they talk about is what they call the triad of intentions. Intentio auctoris manje lekhakacha kiwa kalakaracha what is his intention, what is her intention. And then of course you have the intentio textoris, what is the intention of the text, manje kalakrutiza intention kay. And the third is the intention of the reader, the intention, intentio lectoris. So
I just want to like underscore the various ways in which people have thought about the act of generating meaning. Okay. The other thing that I want to talk about is the ways in which वेगवेगळ्या तरांनी अर्थ बोध होत असतो आणि कांट जो 18th सेंचुरीचा महानायक आहे एनलाइटनमेंट प्रोजेक्ट ज्यांनी इनॉग्युरेट केला ते असे म्हणतात की ही टॉक्स इन हिज एक्स्ट्रॉर्डनरी बुक कॉल्ड द क्रिटिक ऑफ एस्थेटिक रिझन ही टॉक्स अबाउट हाऊ यू कॅनॉट कम्पेअर ॲपल्स टू ऑरेंजेस सो सिमिलरली यू कांट रिअली कम्पेअर अ वर्क ऑफ पेंटिंग टू अ वर्क ऑफ स्कल्पचर So how does then the process of meaning making accrue? And he says something extraordinary. He says that the context is very important. म्हणजे अर्थ तेव्हाच अर्थक्रिया जी आहे ती तेव्हाच चालू होते जेव्हा तुम्हाला एक संदर्भ सापडतो आणि दोन कलाकृती ज्या त्या संदर्भात बसतात त्यांची तुलना होते So this is something that we have to remember. And the other thing, of course, is if you have a work of, say, an abstract work of art, ek amurta kalecha namuna tumcha samor ahe, tar to tumhi eka murta kalecha namune barobar, tachi tumhi tulana karu shakat nahi. So you have to compare it with other works of art which are equally abstract. So what does this mean? It means that, again, meaning accrues when you compare specimens or examples which belong to a larger rubric, a larger practice, which has several shared features. All right, I think I'm going to stop here and let Abhijeet take over. Now, the thing is that we've heard all the artists talk at length about their work, and it would be really quite unfair if one was to actually only talk about my favorite artists, you know, so or artists one is responding all the time to. So I feel that that's the reason why I thought I should just sort of keep it a little abstract. Thanks. Thank you, Abhay. Abhay sarancha tas. सगळ्यांनी ऐकला आपल्याला बरंच काही शिकायला पण मिळालं म्हणजे मी इकडे असा बसलो होतो आणि मला चित्रकार प्रेझेंट करणारा आणि स्लाइड्स तशा दिसत होत्या पण मला माझ्या डोळ्यावर आदळत होतं ते हे जो पोडियम आहे त्याला छान पॉलिश बिलिश केलेलं दिसतं आहे पण त्यात ते पॉलिशनं एका ठिकाणी उडालं आहे आणि ते उडालेल्यासुद्धा त्यांनी पॉलिश केलं आहे तर हां तर ती गंमत वाटत होती म्हणून आधी बघितलं मग बघितलं की ते पॉलिश जे आहे तिथे बसलेले काही जण लकी आहेत इथे बसलेले अनलकी त्यांना ते दिसू शकेल ती एक असा कपचा उडाला आहे आणि ती काळपट अशी हे झाली आहे ती ते काहीतरी पाहून मला पहिल्यांदा आठवलं हा कुशा नंतर आठवलं नाही भारत माताच डायरेक्ट नंदलाल बोस ते असंच का आठवलं हे अभय तू सांगितलं आता म्हणजे हाकुशहा आणि हा तात्कालिक रिस्पॉन्स होता पण म्हणजे मी साधारण 86 किंवा 84 पासून चित्र बघायला लागलो आणि 97 पासून लिहायला लागलो तर बघण्यात बरेचदा खंड आला पण 97 नंतर बघण्यात खंड आला नाही तेव्हा नेहमीच असं झालं की आपण चित्र बघतोय की आपण चित्र नुसतीच वाचतोय म्हणजे लिहिण्यापुरतं वाचलं चित्र की माझं काम होतं ना असंच असं झालं आहे का आपण खरंच चित्र बघतोय का आपण खरंच चित्रांबरोबर आहोत का असा प्रश्न मला अनेकदा पडायचा आणि मग ती कशी बघतोय किंवा कशी वाचतोय म्हणजे मग चरफडायचो की ह्या ते दोडिया एवढी मोठी कॅबिनेट्स करून ठेवतात आणि
आपल्याला अनेक सांस्कृतिक संदर्भ माहिती नसतात, आपल्याला म्हणजे विशेषतः परदेशात पाश्चात्य चित्रपटकारांचे संदर्भ माहिती नसतात. मला विलन्स कळतात दोडियांचे कारण ते मला माहीत असतात, पण पुन्हा दोडिया विलन्स आणि स्टेशनांची नावं असं काहीतरी करतात तेव्हा मी पुन्हा गोंधळतो, पुन्हा मी कसं बघायचं आहे असं होतं. म्हणजे ओळखला अभिज्ञान असा शब्द आहे, अभिज्ञान शाकुंतल माहिती असेल, त्या अभिज्ञान शाकुंतलमध्ये ती अंगठी ही ओळखीची खूण असते. शकुंतलेला राजाने दिलेली अंगठी ती हरवते म्हणून राजा शकुंतलेला ओळखत नाही, दुष्यंत शकुंतलेला ओळखत नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा लहानपणी की ती ज्या कोणा मच्छीमाराला मिळाली तो मच्छीमारच राजापुढे गेला असता आणि राजा ही अंगठी बघ, तर राजाने काय ओळखलं असतं? म्हणजे राजाला तर ती एवढी जादू आहे अंगठीत, तर राजाला कशाची तरी ओळख पटली पाहिजे ना. तर तसं आपल्याला म्हणजे अंगठीच्या जागा चित्रातल्या अशा कुठे आहेत असा प्रश्न पडायचा अनेकदा. त्या अंगठ्या कधी कधी माशांनी खाल्लेल्या असायच्या, हां म्हणजे, आणि कधी कधी मग मी त्या सापडवायचो. दिलासा देणारी बाब म्हणजे सगळे चित्रकार अगदी एकजात, सगळे मी नोट्स घेतल्यात, म्हणतायत की सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशनला वाव आहे आणि प्रेक्षकाकडूनही आम्हाला कळतं. पण मी जेव्हा प्रेक्षक आणि चित्रकार यांच्यामधला म्हणून स्वतःला म्हणजे त्या जागी मी असतो तेव्हा मग विचित्र जबाबदारी. वय नुसतंच वर्तमानपत्रीपणा करायचा तर सगळं सोपं होतं त्यामुळे तो प्रश्न नसतो, पण तरीसुद्धा मी तुम्ही नेमकं काय म्हणताय आणि ते का म्हणताय हे सतत समजून घेणं असं आवश्यक वाटतं. म्हणजे श्रेयसच्या एका अलीकडच्या म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षातल्या कलाकृती कडे मला फार जाता आलं नाही आणि मग मी तरीही त्याचंच शीर्षक केलं, 3 पायांचा घोडा. तो काचेच्या 2 आधारांवर उभा होता. तर हां, या कदाचित मी प्रश्न विचारणार होतो बरेच आणि मी त्यासाठी बऱ्याच नोट्स काढल्या होत्या की पेडेस्टलायझिंग शकूच्या ह्याच्यात उल्लेख होता की थोडंसं उंच जपानी बुद्धाच्या किंवा अशा उंचीवरती, श्रेयसनी तेवढ्यात एकदम खाली अशी आय लेवलच्या इतकी खाली चित्र दाखवली आणि मग तू म्हणालास की प्रदर्शन मांडणं, त्याच्याबद्दलचा एक प्रश्न होता. किंवा सब्जेक्टिव्ह विटीच्या सब्जेक्टिव्हिटीच्या शक्यता जणू काय हळूहळू त्यांना, म्हणजे आर यू हर्डिंग द व्ह्यूअर इन टू युअर सब्जेक्टिव्हिटी, टुवर्ड्स युअर सब्जेक्टिव्हिटी, असं एक विचारावं असं वाटलं. पण हे सगळे अर्थात इन्सिडेंटल क्वेश्चन्स आहेत, ते वारंवार येणार आहेत. आपण डायरेक्ट just to sort of add to what Abhijeet has been trying to say, you know, one question that I would like to actually ask all of you and is, when you say that you read a work of art as the person who is actually creating the work of art, what are you doing? All right, number one. Number two, as you perform the act of assembling a work of art, even a painter assembles, right?
Even as you go through the paces of assembling of a work of art, does the work of art become more and more legible? Does it become more and more reader friendly? Or in fact, on the contrary, does it become more and more obscure? You know, so what is this contest between legibility and illegibility that a painter finds himself or herself on the cusp of? I think this could be a question we could all address that. Firstly, just a practical thing to Shalini. How much time do we have? Okay. Another 10, 15 minutes. Yeah, okay. So, अभयच्या प्रश्नाला माझं तरी उत्तर असं आहे की एकतर उघड आहे की कलाकाराची प्रक्रिया हे शोध असतो. कसला शोध असतो हे त्याला माहिती नसतं, पण शोध असतो एवढं माहिती असतं. तर त्याला करण्यामध्ये आणि करणं हे जास्ती करून त्याच्या बघण्यात माझ्याकरता तरी बघण्यातून होत असतं. तर मी अशी लाईन काढली आहे, असा रंग लावला, असं ह्याच्यातनं काहीतरी, ह्या करण्यातनं काहीतरी अर्थ मला जाणवतो आणि तो अर्थ पुढे घेऊन आणखीन काहीतरी मी करतो, असं करत जातो. आणि ह्याच्यातनं ते जास्ती जास्ती स्पष्ट होत जातं. म्हणजे काय की काहीतरी एक कल्पना आहे आणि तिच्या जवळ ते जात आहे असं नसून, नुसतं आता आपल्याला काहीतरी हां हेच आपल्याला म्हणायचं असेल, म्हणजे आपण म्हटल्यानंतर आपल्याला जाणवतं की किंवा आपण समजतो की हां मला हेच म्हणायचं आहे, किंवा हे म्हणायचं नाही असं पण जाणवलं तर मग आपण थोडेसे मागे सरकून दुसरा मार्ग शोधतो. तर असा तो, आणि त्याच्यात वाचण्याचं हे असं, म्हणजे दोन पावलं पुढे आणि एक पाऊल क्रिटिकली मागे, म्हणजे बघण्याच्या प्रक्रियेत दोन पावलं पुढे जाणं, जे करायचं ते करून टाकणं आणि मग ते बरोबर नसलं तर ते वाचून मागे येणं आणि मग परत पुढे जाणं, असं ते बघणं वाचणं असं ते चालू असेल माझ्याकरता तरी. मला वाटतं की मगाशी जसं सांगितलं तसं की प्रोसेसमध्ये बरेच फरक होत असतात. त्याच्यामध्ये काही वेळेला व्हिज्युअल म्हणजे डिसिजन्स असतात आणि काही मूळ जी कल्पना जिथून सुरू झाली तिथे म्हणजे ती कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न असतो. काही वेळेला तो मार्गही बदलतो या शंकाच नाही, पण की एक विशिष्ट त्याचा पैलू जास्तीत जास्ती लोकांवर प्रभावी व्हावा अशा तऱ्हेने, आणि जसं तुम्ही म्हणालात की ऑब्स्क्युअर, येस, काही काही भागांविषयी त्याच्या मनात एक संशय संदिग्धता निर्माण व्हावी अशा तऱ्हेने मांडणी पण असते आणि प्रत्यक्ष म्हणजे वर्क ऑफ आर्ट करतानाही इच्छा असते, पण तोच त्याचा अनुभव असावा आणि तोच त्याचा आशय असावा अशी त्याची अपेक्षा असते. आणि काही वेळेला की जिथे आपण म्हणू की जे शब्द सापडू शकतात तिथे प्रेक्षकाला वाटतं की आपण त्याचं शब्दांकन करू शकतो आहे, पण शब्दांकन करण्याच्या प्रोसेसमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट येते तो त्याचा काही अंशी परिणाम असेल. आणि वाचन हा म्हणजे थोडासा असा अस्पष्ट भाग आहे, म्हणजे यांनी अतुलने सांगितलं तसं ओळखणं, आणि ओळखल्यावर काही वेळेला की त्याच्यामधनं एक कन्फ्युजन पण होऊ शकतं, कारण तो त्या वेगळ्या मार्गाला जाऊ शकतो आणि तोच शिवाय तिकडनं त्याच्या बाजूनी प्रयत्न करत असतो की याचा किती प्रकारे. आणि अर्थात चित्रकार एक काही अंशी गृहित धरत असतो की त्याला संकल्पना संकेत, कारण हे म्हणजे मराठीत सांगायचं तर प्रमाणकनिष्ठ शास्त्र आहे सौंदर्यशास्त्र, नॉर्मॅटिव्ह सायन्स आहे,
ते फिजिक्ससारखं नाही की अशा अशा कंडिशन्समध्ये ते प्रूव्ह होऊ शकतं. तर त्याच्यामुळे हे दोन मनांचे खेळ आहेत आणि त्या मनांच्या खेळामध्ये एक चित्रकार काही फासे टाकत असतो आणि तो प्रेक्षकांना सांगत असतो की हे वाचा. आणि जर ते समोरासमोर भेटले तर काही अंशी त्यांचा एक संवाद होतो. त्याच्यामध्ये जो समान भाग असतो त्याच्याविषयी एक वेगळा विचार होतो. जेव्हा वेगळा काही तो सांगतो तेव्हा ते चित्रकारालाच एनलाइटनमेंटसारखं असतं, अरे असं काही त्याच्यामध्ये आहे मी पाहिलं नव्हतं. आणि तो खरं म्हणजे एक मी म्हणेन की त्याचं चौथं इंटरप्रिटेशन असतं. अशा तऱ्हेने तो सगळा एक प्रकारे पण कुठल्या पॉईंटला तो प्रोव्होकेटिव्ह होईल हा त्याचा प्रयत्न असतो. थँक्यू. ॲक्च्युली यु नो सर्वात पहिला प्रश्न असा की मी चित्र काढतो कोणासाठी काढतो. आय पेंट फॉर माय सेल्फ. मीच काढतो आणि मीच बघतो. त्यावेळेस जे जे होतं की मी ते रिजेक्ट करतो, ॲड करतो, खुश होतो, नाराज असतो, दुखी दुखी असतो, जे जे काही होत असेल ते सगळं होत असतं. पण ते एक माझ्यासाठी असं होतं. आणि जेव्हा ते पूर्ण होतं किंवा तेव्हा मला एक वेगळी एक आणखीन एक नवीन अर्ज जी निर्माण होते ती मला असं वाटतं की मला हे कोणातरी दाखवायचं आहे. आणि मग ते दाखवण्यासाठी मग मी काय करतो की माझ्या आईला बोलवतो किंवा बहिणीला सांगतो किंवा शेजारी जो राहतो त्याला बोलवतो किंवा कोणीही नसेल तो जो मुलगा माझं स्टुडिओमध्ये क्लीन करतो, चहा वगैरे बनवतो, त्याला दाखवतो. आणि मग त्याचे एक्सप्रेशन बघतो की त्याला काय वाटतं, कसं वाटतं आहे. मग ते हसतात, बोलतात, चांग बहुतेक वेळा ते फार छान असंच म्हणतात आणि त्याच्यामुळे मला फार बरं वाटतं ते. पण बेसिकली मला वाटतं मुळात सर्वात मोठी अल्टिमेट गोष्ट जी सांगितली ते पिकासोने सांगितली. तो म्हणतो की मी शोधत नाही, मला सापडतं. आय डू नॉट सीक, आय फाईंड. म्हणजे हे जे आहे हे ॲक्च्युली खरं म्हणजे ते माझा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा मी काय फोटोग्राफ आहे त्याला रिप्रेझेंट केलं तर मजा येईल, ॲज इट इजच करायचं. पण ते केल्यानंतर वाटतं करे नाही, धिस इज नॉट, आय एम नॉट हॅपी. वाय आय एम नॉट हॅपी? कारण तो कदाचित अनुभव माझा होऊन गेला असेल, त्याच्या खोलीत आपण जाऊ शकतो. पण मला आय वॉन्ट समथिंग, आय वॉन्ट टू बॅफल माय सेल्फ. इफ आय एम नॉट बॅफल्ड देन आय वॉन्ट बी एबल टू बॅफल माय व्ह्युअर ऑल्सो. म्हणजे व्ह्युअर आहे, महत्त्वाचा आहे तसं नाही. पण तो जेव्हा स्टुडिओमध्ये मी जेव्हा काम करतो तेव्हा त्याला किती येऊ द्यायचं आणि किती त्याला बाहेरच थांब तू, अजिबात जागा नाही तुझ्यासाठी, ही पोझिशन घ्यायची, ते एक असतं. म्हणजे बऱ्याच वेळा मला आता मी सांगितलं भूपेन खक्कर आणि ते पेंटिंग मी दाखवलं, थ्री पेंटर्स प्रेग्नंट स्कल्पचर वगैरे किंवा दुवानी आर फादर्स मुस्टॅच वगैरे, तर मला लोक असं म्हणतात की बाबा तुम्ही ही सगळं जे तुम्ही सांगता ते आता हे तुम्ही सांगितलं असतं आम्हाला कसं कळलं असतं. हां की तो आम्हाला कसं तो मिळा. पण तुम्हाला तुम्ही मी ही माझी कथा मांडली, तुम्ही तुमची कथा सुरू करा त्या चित्रावरनं. असं विचार करा की एक सफेद केसवाला माणूस आहे, तो कदाचित बाप असेल, हा मुलगा असेल, काही कसंही, यु नो यू क्रिएट युअर ओन नरेटिव. आणि यानं तसंच ते असतं. जर्मन चित्रकार अन्सेल किफर आहे, तो मला फार आवडतो, त्याचं कामही आवडतं. पण आता त्याचं जर्मन जे कॉन्टेक्स्ट आहे ज्याच्यात तो करतो, जर्मन मिथ, नंतर जर्मन हिस्ट्री, थोडंफार आपल्याला माहीत असेल ते कदाचित सेकंड वर्ल्ड वॉर आणि यु नो होलोकॉस्ट आणि हिटलर बिटलर तसं, त्याच्या पलीकडे मला जास्त जर्मनचं काय जर्मन माहीत नाही. पण त्याचे चित्र पाहतो तेव्हा मला आय एम भारावून जातो मी. आणि एक गजबचा यु नो कॉस्मिक एक्सपिरियन्स असं काहीतरी मोठा शब्द ठोकायचा असेल तर आपण ठेवू शकतो, तसं काहीतरी होतं. पण सो दॅट डझंट मीन की आता आधी यानं सगळं वाचून घे, त्याचा बायोग्राफ बायोडेटा वाच आणि त्याच्याबद्दल कोणी कोणी काय लिहिलं आहे ते सगळं वाचून घ्या आणि नंतर मग त्या तसं तर कधीच नसतं, तसं करायचं पण नसतं कधी. मला आता आठवलं मला सुरुवात कशी करायची होती.
ते एक वाक्य मी सांगतो अँड देन आय विल ॲड्रेस द क्वेश्चन. मुळात म्हणजे बघणं आणि वाचणं आणि ह्या ज्या दोन क्रिया आहेत आणि त्या तुम्ही चित्रकाराच्या डोक्यावरती जेव्हा ठेवता, आय थिंक समवेअर यू आर पुटिंग द आर्टिस्ट हू इज द प्रोटॅगनिस्ट डाऊन फ्रॉम द पेडेस्ट्रियल, त्याला एका सर्वसामान्य स्तरावरती आणून ठेवता. कारण ती जी क्रिया आहे, कारण बऱ्याच वेळेला एक आपल्याकडे किंवा चित्र जगामध्ये ही मान्यता आहे की चित्रकार हा वाचणं आणि पाहण्याच्या पलीकडे काहीतरी करत असतो, कारण तो वाचतो आणि पाहतो, पण तो त्याच्या चित्रांना वाचतो आणि पाहत नाही, ते प्रेक्षकाचं काम आहे. तर ते न करता जेव्हा तुम्ही हा प्रश्न परत चित्रकाराला विचारता की बाबा तुम्ही काय वाचता किंवा चित्र तुम्ही वाचता किंवा चित्र तुम्ही बघता, तेव्हा तुम्ही परत त्या चित्रकाराला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे ही इज हिज ओन व्ह्युअर अँड ही इज नॉट द मेथॉलॉजिकल हिरो ऑफ हिज प्रोसेस ऑर ऑफ हिज जर्नी. सो दॅट आय फेल दॅट वॉज समथिंग विच वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज कॉन्टेक्स्ट. दॅट इज वेर आय हॅड रिटन इट डाऊन, आय हॅड टू बिगिन विथ बट आय फॉरगॉट अबाउट इट. द सेकंड थिंग वॉट अभय वॉज आस्किंग, आय फील देर इज अ सेन्स अँड अगेन टेकिंग इट फॉरवर्ड फ्रॉम वॉट ऑल्सो अतुल मेन्शन, देर इज अ सर्टन सेन्स ऑफ क्रिएटिंग अ फिक्शन विथ ऑल्सो फिक्शन अँड फ्रिक्शन ॲट द सेम टाईम विथ युअर ओन प्रोसेस. येस द नेसेसिटी ऑफ द ऑडियन्स इज देअर, बट वेन यू देर आर टाइम्स वेअर यू हॅव टू अंडरस्टँड वेअर डू यू कम बॅक ॲज युअर ओन ऑडियन्स अँड हाऊ ऑफन डू यू कीप कमिंग बॅक ॲज युअर ओन ऑडियन्स अँड वॉट इज द स्टेज ऑफ कम्प्लिशन इन द फर्स्ट प्लेस. लाईक फॉर एक्झाम्पल, इफ आय एम रिडिंग कोलटकर टुडे, द पोएट्री हॅज ऑलरेडी बीन रिटन अँड इट इज बीन कम्प्लीट, बट इट कम्प्लीट्स इट सेल्फ वेन आय रीड इट अगेन फॉर माय सेल्फ, इट कम्प्लीट्स इट सेल्फ अगेन वेन आय रीड इट अगेन फॉर अदर्स, वेन अदर्स रीड इट फॉर अदर्स, सो इट कीप्स ऑन कम्प्लीटिंग अँड इट अँड इन द प्रोसेस ऑफ कॉन्स्टंटली बीन कम्प्लीटेड इट ऑलवेज स्टेज इनकम्प्लीट. सो देर इज अ सर्टन काइंड ऑफ एन आयरनी हियर दॅट एक्झिस्ट. सो इन द सेम वे आय फील इवन फॉर एनी प्रॅक्टिशनर, वेदर ही इज अ फिल्म मेकर ऑर अन आर्टिस्ट ऑर अ पोएट ऑर अ रायटर, द सेन्स ऑफ कमिंग बॅक वेअर हाऊ दॅट्स वेअर आय फेल दॅट द वर्क इन इट सेल्फ इज नॉट अबाउट you know, it's not talking about its completion or its own establishment, but rather becomes a tool for you to understand many other things, the way you would use poetry as a tool or the way you would use any film as a tool. So in the same way, and if you are using these other mediums as a tool, then why can't we as practitioners decide or come to an understanding that what we are doing itself is making of another tool for some other kind of language, for some other kind of an idea, or for some other kind of a thought. Whether do we need to satisfy ourselves with this understanding that, okay, this is what I have made, and this is where this thought needs to cease to exist. So I think this whole notion of coming back to your own work as a third person and creating that friction somewhere becomes important. चित्रकारांसाठी, कलावंतांसाठी किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या क्रिएटिव्ह माणसासाठी अज्ञात प्रदेश ही फार एक महत्त्वाची एंटिटी असते.
जिथे तुम्हाला क्लॅरिटी येते तिथे क्रिएशन संपतं. तुम्हाला काहीतरी कळायचं असतं, काहीतरी माहीत नसतं, आणि तेव्हाच तुम्ही काम करायला लागता, आणि मग ते होतं आपोआप. आणि तिथे एक तुम्हाला वाटतं की हे रिझॉल्व्ह झालं आहे म्हणून तुम्ही थांबता, आणि त्याची असेसमेंट हा कम्प्लीट एक वेगळा, फार हे म्हणले तसं सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. पण याही पलीकडे कालसुसंगत राहणं किंवा कालाच्या पुढे राहणं किंवा केटरिंग टू द गॅलरी असं पण एक खूप एक चालू असतं सध्या. तसं न होता आपण आपल्याला ओळखायचं कसं हे तुम्हाला चित्रकला किती मदत करते, तुम्ही स्वतः एवढे मोठे लोक आहात, क्रिटिक्स वगैरे, तो अज्ञात प्रदेशाची आयडेंटिटी ही जी आहे ही एक फार मोठी एक घटना असते क्रिएशनला मदत करण्यासाठी. यावर हा विषय मुद्दा राहिला. हां, ते इन्फिनिटी सारखं आहे, तिथपर्यंत पोहोचतात तिथे गेल्यावर पुढचं दिसतं आणि ते आपल्याला माहिती नाही याची जाणीव होते, त्यामुळे हे इन्फिनिटी सारखं आहे. हॅलो, कला पाहणे आणि वाचणे हे केवळ कलाकारासाठीचा नाही तर ते रसिकासाठी सुद्धा आहे, पाहणाऱ्यासाठी पण आहे. पण कलाकार जेव्हा प्रत्यक्षात कामाची सुरुवात करतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या जाणीवांच्या काही ज्या संवेदना झालेल्या असतात तेव्हा त्याच्यानंतर तो त्याची प्रक्रिया सुरू करतो. पाहणारा मात्र त्याची कलाकृती पूर्ण झाल्यानंतर त्याला जेव्हा पाहण्याची संधी मिळते तेव्हा तो त्याची संवेदनाची प्रक्रिया चालू होते, आणि मग त्यातून त्या दोघांनाही आपल्याला जो अनुभव मिळालेला असतो, जी अनुभूती मिळालेली असते, ती प्रत्येकाची ही एकच असू शकते का वेगळी असू शकते. कारण पाहणाऱ्याला सुद्धा एखाद्या कलाकृतीमुळे आनंद मिळतो, पण तो आनंद आणि त्या कलाकाराचा आनंद सारखाच असू शकेल असं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे तर त्या कलाकाराने आणि त्या कला निर्मिती करणाऱ्या कलाकाराने आणि पाहणाऱ्याने ते कलाकृती पाहण्याचे कसं हे केलं पाहिजे. जमिनीवर पडला आहे किंवा फ्रीजवर आहे, तो रुमाल डोंगरासारखा आहे असं आपण वाचतो किंवा आपल्याला कळतं आपण ओळखतो. पटवर्धनांना जेव्हा विचारलं होतं तेव्हा अर्थातच ते जास्त कळलं होतं की त्यांना डोंगर अभिप्रेत होता, तोही त्यांना विशिष्ट प्रकारच्या जपानी लँडस्केप मधला डोंगरच अभिप्रेत होता. याचा अर्थ असा की पटवर्धनांना विशिष्ट जपानी चित्र पाहून त्या डोंगरांचा आवाज जातोय मोठा जपान तर विशिष्ट पद्धतीच्या जपानी डोंगराचं चित्र पाहून त्या डोंगराच्या चित्राचा मऊपणा किंवा ते सुद्धा त्या डोंगराचा स्पर्श सुद्धा किंवा त्या डोंगराचा हलकेपणा सुद्धा जाणवला असणार, तिथे रुमालच कसा आला. प्रश्न संवेदनांचा पण आहे, कलाकाराच्या संवेदनाला आनंद मला गेली 7 वर्ष तरी सुद्धा त्याला त्या कलाकृती पाहिल्यानंतर काय ना प्रेक्षक म्हणून बोलतोय मला तो रुमाल आणि तो रुमाल म्हणजे डोंगर त्यांना मऊ दिसला हे मला इथे सगळ्या चित्रांच्या संदर्भात जेव्हा पुन्हा ते चित्र बघितलं तेव्हा ते आठवलं आणि तेव्हा ते पुन्हा एकदा लक्षात आलं. आता शकुंतलाचे चित्र पाहताना त्यांच्या कलाकृती पाहताना अतुल दोड्यांच्या कलाकृती पाहताना किंवा श्रेयसने केले मांडणी शिल्पकाचे कलाकृती पाहताना जो एकंदरीत सहानुभूतीचा जो अनुभव मिळतो तो एकाच वेळेला कलाकाराला आणखीन त्यांना मिळणारा आनंद हा आमच्या मते सारखा असतो असं आम्हाला वाटतं. मला वाटतं की तुम्ही म्हणू शकता का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही का हे स्पष्ट होण्याला असा कुठलाच
पुरावा म्हणजे काय आपण कुठून असं सांगू शकत नाही की तुम्हाला काय वाटतं आहे त्या क्षणी तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याशी भेटताय आणि मी कशा पद्धतीने भेटतो आहे. पण मी चित्रकार असताना किंवा मी प्रोसेसमध्ये कलाकार जी प्रोसेसमध्ये आहे मी करताना मी तिथे साक्षी आहे ते करताना. खूप वेळा मी जसं म्हटलं खूप संदर्भ आहेत माझे काय काय मला जाणवत असतात असं आहे तसं आहे असं करत मी तिथपर्यंत येतो तोपर्यंत हे मी तिथे आहे म्हणून मी थोडं मी थोडं यांनी सांगतो की हां हे असं असं आहे पण तसंच आहे का हा संभ्रम असतोच जोपर्यंत कलाकृती पूर्ण आकाराला येत नाही. जेव्हा मी दूर जातो आणि मी जसं म्हटलं की तो एक आपल्याला एक अनुभूती येते आणि एक साक्षात्कार होतो की हां इथं काहीतरी झालं आहे तो क्षण आहे तो क्षणच दुसऱ्याशी शेअर केला जातो आणि त्याचा त्यालाच काय वाटतं त्याच्या जवळपासचं वाटत असावं पण वाटतं तसं सांगणं कठीण आहे. असं कुठे आपल्याला हे नाही करता येणार ते जज नाही करता येणार ही गोष्ट. आणि दुसरं बहिणी म्हटलं की संभ्रम जे चित्रकार निर्माण करतात का असं अशा पद्धतीचं एक म्हणणं होतं तर मला वाटतं की संभ्रम चित्र करताना चित्रकार काहीतरी वेगवेगळ्या प्रतिमा वापरून काहीतरी संभ्रम निर्माण करत असं तो हेच हे त्याचे घटक झाले वापरायचे हे एलिमेंट झाले पण तो त्या सगळ्याच्यातून जो जो का अनुभव त्याच्यात जो दृश्यानुभव तो त्याच्यातून उभा करतो आणि तो स्वतःला त्याला भिडतो तर मला वाटतं की कुठल्याही व्यक्तीला किंवा वाचकाला आर्टिस्टला पूर्ण आयुष्यभराचा एक कुठला तरी एक अनुभवा जे आपल्या सगळ्या अनुभव आलेले आहेत त्याच्या त्याला एक भिडण्याचा एक कुठला तरी एक कोपरा असतो आणि ते कोपरा तयार जातो खूप खोलवर एक कोपरा तयार होत जातो आणि त्याच्याजवळ ही गोष्ट जेव्हा कुठला तरी अनुभव जेव्हा जातो तेव्हा तो असा आपलासा वाटतो की हां काहीतरी कुठेतरी मनाला एक शांती मिळते किंवा आता शब्द नाही त्याच्यासाठी माझ्याकडे पण त्याला काहीतरी असं वाटतं की हां मला अनुभवायला आणि हे माझं आहे. तर हा जो खोलवर जाणारा कोपरा आहे ना प्रत्येकाचा वेगळा आहे आणि तो कसल्या कुठल्या ह्या सगळ्या अनुभवाचा जो सार आहे किंवा जगण्याला भिडताना जो त्याची भूमिका घेतो कुठे मागे जातो कुठे पुढे जातो ह्याच्यातून तो सगळं तयार होतो हा असा कोपरा जो आहे मला वाटते की तो त्याचा निर्णायक असतो तो आणि त्याच्यावरती तो जज करतो की हे कलाकृती किंवा कुठला अनुभव किंवा दुसऱ्याचं पण वाचताना किंवा दुसऱ्याची कलाकृती बघतानासुद्धा तो जो अनुभव आहे तो त्याच्याच कुठेतरी जवळ जात असावा आणि कुठेतरी तो सारखा मिळत असावा किंवा नसावा पण हा एक सेक्युअर असा तो भाग असावा. नाही माझं असं म्हणणं आहे की मी मी चित्रकार आहे आणि मी माझं काम करत असतो आणि माझं काम पाहणारे असतात पण मी पण पाहणार आहे मी पण दुसऱ्यांचं काम बघत असतो तेव्हा मी पण व्ह्युअर होतो. तर माझं म्हणणं असं आहे की माझा जो अनुभव आहे एज अ क्रिएटर आणि तुम्ही पाहणाऱ्याचा जो अनुभव आहे माझ्या चित्राकडे त्याच्यामध्ये साम्य नाही आहे. त्याच्यामध्ये तुमचा अनुभव जास्त मोठा आहे पाहणाऱ्याचा. पिकासोने केलं त्याला जो आनंद झाला असेल पण त्याची पेंटिंग पाहताना मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो आहे. आता हे तुम्ही म्हणा हे कसं त्याला ह्याला प्रूव्ह करता येत नाही पण एवढा गदगद होऊन जातो मी की अरे रे हे काय. म्हणजे मला असं वाटतं की ही तुलना पण तशी ठीक नाही आहे पण असेल तर व्ह्युअर हा फार महत्त्वाचं एक घटक आहे ॲब्सोल्युटली तसं म्हणता येईल. एक शेवटचा शेवटचा मुद्दा एक याला जोडून सांगायचं होतं मला एक हां याला एक जोडून हेच सांगायचं होतं की जसं बघणारा जो सद्गतीत होतो किंवा तो भारावून जातो एखाद्या कलेने मी जातो आणि मला असं वाटतं की हे कलेचं हेच तर मर्म आहे. ही कला तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी सगळ्यांना एका ठिकाणी कुठेतरी एका धाग्याने जोडते आणि तुम्ही सगळे वा करता किंवा टाळ्या वाजवता आणि एकमेकांना ओळखते नसतो आपण पण हा जो धागा आहे ना हा कला जवळ आणते माणसाला म्हणा तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण हां अतुल यायच्या आधी मला असं वाटत होतं की मी 1960 वगैरे काही आपण बसून बोलतो आहे असं वाटत होतं आणि आपण वेज ऑफ सीईंग डिस्कस करतो आहे असं काहीतरी वाटत होतं. परत कांटचा एक उल्लेख झाला आणि एनलाइटनमेंट या उल्लेखामधून मला असं बोलावंसं वाटतं. ॲक्च्युली बरेचसे जे कन्फ्युजन्स असतात ते याच्यासाठी असतात की क्लॅरिटी नसते तर क्लॅरिटी चित्रकलेबद्दलचे नाही आहेत. मला असं वाटतं की क्लॅरिटी याच्यासाठी नाही आहे की जो हिस्टॉरिकल लिनियज आहे कशा पद्धतीनं प्रोग्रेशन झालं आणि आता आत्तापर्यंत आपण म्हणजे आता कुठे आपण पोहोचलो आहे आणि आपण काय करतो आहोत. तर वेन आपण असं म्हणतो की काहीतरी कसं तरी आणि असं अस्पष्ट आणि
नॉन स्पेसिफिक असेच टर्म्स वापरून आपण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. बट हे युनिव्हर्सल फिलॉसॉफीज आहेत आणि टर्म्स आहेत. ठीक आहे, फॉर्मॅलिझमचा भाग झाला नॉन स्पेसिफिक वगैरे, बट वेन इट बिकेम स्पेसिफिक, ॲक्च्युली अतुलने जेव्हा प्रेझेंट केलं आणि बोलू लागला तेव्हा कुठे मला वाटलं की ओके नाव वी बिलॉंग हिअर आणि आत्ताबद्दल बोलणं चाललं आहे. त्याआधी नव्हतं वाटत. पण माधव जेव्हा ते टॉवरबद्दल थोडंसं जे उल्लेख झाला ते तिथे स्पेसिफिक झालं. परत प्रोसेस आहे, एक्सपिरियन्शियल आहे वगैरे, पण स्पेसिफिक होणं जरुरी आहेच. स्पेसिफिसिटी फार जरुरी आहे. नॉन स्पेसिफिक असाल तर वाजली तर पोंगी, नाहीतर मग ते जे म्हणाय तशासारखं व्हायला नको असं मला म्हणायचं. थँक्यू. थँक्यू एव्हरी सगळ्यांचे आभार. इथे इतका वेळ बसून आपण चर्चा ऐकली, परत भेटूया. धन्यवाद.